नमस्कार मित्रांनो, मी दत्तात्रय घोडके आपल्या बी द चेंज या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं परत एकदा स्वागत करतो. सध्या जर आपण बाहेर गेलो आणि परिस्थिती जर पाहिली तर सध्या या COVID-19 या रोगामुळं किंवा व्हायरसमुळं सध्याची परिस्थिती थोडी भयावह झाली आणि त्यामध्येच आपणा सर्वांना काय करायचं आहे की एकमेकाचं ऐकून घ्यायला शिकायचं आहे. आता बऱ्याचशा केसेसमध्ये बरेचसे लोक एकाकी पडत चालले आहेत, बऱ्याचशा जणांना आपलं म्हणणं व्यक्त करण्यासाठी कोणी सापडत नाही आहे. ह्याच्या अगोदरही मी ह्याच्यावरती बरेचसे व्हिडिओ केलेले आहेत आणि ते आपणापर्यंत पोचवलेली आहेत. तरीही ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली मी अजून तुम्हाला व्हिडिओच्या लिंक देतो आहे की ज्याच्या थ्रू तुम्ही दुसऱ्याचं ऐकून घेण्याची कला कसं शिकू शकताय किंवा तुमचं जे संभाषण आहे ते अजून चांगलं कसं करू शकताय ह्यावरती मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेल्या आहेत. तिथं जाऊन तुम्ही त्या व्हिडिओचा नक्कीच आस्वाद घेऊ शकताय. चला तर मग आजचा जो आपला विषय आहे म्हणजे आपण मित्रांनो बरेचसे लोक बघतो, इवन तुम्ही बिल गेट्स बघा, त्यानंतर रतन टाटा बघा, किंवा आपले जे शहेनशाह म्हणतो म्हणजेच अमिताभ बच्चन बघा, त्यांचं आत्ता जे एज आहे आणि त्या एजमध्ये त्यांची जी कार्यक्षमता आहे ही कार्यक्षमता जी आहे त्यांची ती अवर्णनीय आहे. आणि कधीतरी आपणाला प्रश्न पडतो की आपण थोड्याफार गोष्टी अचीव करतो आणि विचार करतो की आता बस झालं, याच्या पलीकडं काय करायचं नाही आहे आपणाला, पण ह्या लोकांमध्ये असं काय आहे की एवढं वय होऊन पण त्याच्यासोबतच एवढी प्रसिद्धी, एवढा सगळा पैसा, इतक्या सगळ्या गोष्टी कमवून पण त्यांची अजूनही इच्छा आहे की आपण अजून वेगळं काहीतरी करूयात किंवा आपणाला अजून थांबायचं नाही आहे, ह्याच्या पुढे जाऊन अजून बरंचसं काही करायचं आहे. मग ह्याच्या पाठीमागं काय त्यांना ड्राईव्ह करतं की एवढं सगळं यश त्यांनी यश संपादन करूनही ते थांबायला तयार नाही आहेत? तर मित्रांनो त्यांच्यामध्ये जी असणारी इच्छाशक्ती आहे, म्हणजे आपणाला जे काही नवनवीनच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, अजून आपलं पोटेन्शियल एक्सप्लोअर करायचं आहे, त्यासाठी त्यांच्यामध्ये जी इच्छाशक्ती आहे ते अजूनही जिवंत आहे. पण तुमच्या माझ्यापैकी बरेचसे जण काय करतात की आपण कुठंतरी एखादं छोटंसं यश संपादन करतो आणि त्यानंतर आपण आपणाला सांगून देतो की आपण खूप काही मिळवलं आहे, आता ह्याच्यानंतर आपणाला काहीही करायची गरज नाही आहे. पण मित्रांनो खरं जर आपण बघितलं तर आपल्या श्वासामध्ये जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आपलं पोटेन्शियल आपण एक्सप्लोअर करत राहिलं पाहिजे. आता ते एक्सप्लोअर करण्यासाठी तुम्हाला काय लागेल, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची मेहनत लागेल, तुमचा वेळ, कष्ट, ह्या गोष्टी आहेतच. पण ह्या सगळ्या गोष्टींहून सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे तुमची इच्छाशक्ती, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो की विल पॉवर. आता ही विल पॉवर कशी वाढवावी किंवा ती कशी डेव्हलप करावी ह्याच्याशी रिलेटेड हा व्हिडिओ आहे. आता हे जर तुम्हाला अजून चांगलं जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर बघा. आता ही विल पॉवर वाढवण्यासाठी मला काय करावं लागेल की तीन गोष्टी कराव्या लागतील. आता त्या तीन गोष्टी कोणत्या आहेत, त्यामधली पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे की तुम्ही जे काही नवीन सुरू करता किंवा जे काही तुम्ही करण्याचा प्रयत्न करताय ते तुम्हाला संपवायचं आहे. म्हणजेच आपल्याला थोडक्यात काय म्हणता येईल, द थिंग्स विच यू हॅव स्टार्टेड दॅट यू हॅव टू एंड. म्हणजेच तुम्ही ज्या गोष्टी सुरू केलेल्या आहेत त्या कुठंतरी जाऊन तुम्हाला संपवायच्या आहेत, एक. दुसरी जी गोष्ट आहे, जी गोष्ट तुम्ही सध्या करताय ती अजून चांगली कशी करू शकतोय किंवा जेवढी तुम्ही करू शकताय त्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन अजून चांगली कशी करू शकतोय यावरती तुम्ही जितकं जास्त लक्ष केंद्रित कराल तितकी तुमची जी इच्छाशक्ती आहे किंवा विल पॉवर जी आहे ती अजून वाढत जाईल. आणि तिसरी जी आहे, जी गोष्ट तुम्ही सध्या करताय ती अजून थोडी तरी करायचीच पण अजून त्याहूनही जशी करताय त्याहूनही चांगली कशी करता येईल ह्याच्याशी रिलेटेड तुम्हाला थोडाफार प्रयत्न करायचा आहे. आणि मित्रांनो कसं असतं की आपण एखादी नवीन गोष्ट करायला जातो, ती गोष्ट आपण कशी शिकतो, पहिली त्याच्याशी रिलेटेड आपण माहिती गोळा करतो, माहिती गोळा केल्यानंतर आपण त्याची थोडी 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 प्रॅक्टिस करायला लागतो आणि ते प्रॅक्टिस जसजशी आपली वाढत जाते, तसं म्हणतात ना प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, म्हणजे जशी आपली प्रॅक्टिस वाढत जाते तशी ती आपली लाईफस्टाईल बनत जाते आणि ती लाईफस्टाईल जसजशी बनल तशी ती आपली एक हॅबिट क्रिएट होते आणि त्याच्यामधून आपल्याला ट्रिमेंडस चांगले आउटकम मिळू शकतात. मग तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला आपली जर इच्छाशक्ती वाढवायची असेल तर काय करावं लागेल, तीन गोष्टी कराव्या लागतील. त्या तीन गोष्टी कोणत्या, पहिली जी गोष्ट तुम्ही सुरू केली आहे ती गोष्ट संपवायला शिका, दुसरी गोष्ट जी गोष्ट तुम्ही सुरू केली आहे ती अजून चांगली दोन पावलं पुढे जाऊन कशी करता येईल, जेवढं तुम्ही करताय त्याहूनही दोन पावलं पुढे जाऊन कशी करता येईल ह्यावरती विचार करा. आणि नुसताच विचार करू नका मित्रांनो, त्यावरती कृतीही करा.
आणि जशी तुम्ही सध्या ती गोष्ट करता आहे त्याहूनही 2 पावलं चांगली किंवा 2 स्टेप अधिक चांगली ती कशी करता येईल ह्यावरती विचार करून ते कृतीत आणण्याचा प्रयत्न करा. हे झालं की तुम्ही तुमची जी इच्छाशक्ती आहे ते कशी वाढवाल. आता एक आपण साधंसं उदाहरण घेऊयात. ह्याच्यासाठी आपण काय करायचं मित्रांनो, सकाळी ज्या वेळेस मी झोपेतून उठतो, सकाळी जो झोपेतून मी पहिला उठतो त्यावेळेस मला एक सवय लावून घ्यायची आहे की मी ज्या अंथरुणामध्ये झोपलो होतो तो मला काय करायचा की व्यवस्थित घडी वगैरे घालून जसा मी झोपण्याच्या अगोदर होता तसा तयार करून ठेवायचा. आता तुम्ही म्हणाल की आपणाला इच्छाशक्ती वाढवायची, आपल्या आयुष्यामध्ये यश कमवायचं आहे, ह्याचा आणि आपण आपलं जे अंथरूण आहे ते घड्या घालून ठेवण्याचा काय संबंध आहे. मित्रांनो, ह्याच्यावरती बरीचशी रिसर्च ऑलरेडी झालेली आहे आणि त्या रिसर्चच्या अंती काय लक्षात आलं की आपली दिवसाची सगळ्यात पहिली जर ॲक्टिव्हिटी कोणती असेल तर आपण झोपेतून उठतो आणि त्या उठल्यानंतर आपण जर त्या अंथरुणाच्या घड्या घालून ठेवण्याचा प्रयत्न केला लगेच आपणाला सगळं काही शक्य होईल असं नाही आहे. कारण ते जे आपण हॅबिट एक फॉर्म केले की आपलं अंथरुण आपण काढायचं नाही आहे ते लगेच आपणाला मोडता येणार नाही. लवकरच आपण त्यावरती आपण एखादी हॅबिट कशी फॉर्म करावी ह्यावरती लवकरच एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर तुम्ही काय करणार की त्या अंथरुणाची घडी घातल्यानंतर तुम्हाला एक सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन मिळतो, म्हणजे माझ्या दिवसाचं पहिलं जे काम आहे ते मी काम पूर्ण केलंय आणि हे एक कंप्लीट केलेला जो टास्क आहे दॅट विल मोटिवेट, म्हणजे तो तुम्हाला प्रेरित करेल की अजून तुमचे नेक्स्ट जे येणारे टास्क आहेत ते कंप्लीट करा. म्हणजे आपली जी पहिली ॲक्टिव्हिटी आहे जी आपणाला आपली इच्छाशक्ती वाढवायला मदत करेल ती कोणती आहे, की स्टार जे तुम्ही सुरुवात केले ते तुम्हाला शेवट करायचं आहे किंवा ते संपवायचं आहे. म्हणजे मी झोपेतून उठल्यानंतर पहिलं काम चालू केलं की अंथरुणाच्या घड्या घालायच्या, मग ते मी घड्या घालायला लागलो. आता दुसरं जी स्टेप होती आपली इच्छाशक्ती वाढवण्याची ती म्हणजे जसं तुम्ही करताय त्याहून 2 स्टेप अधिक करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मी जर फक्त घडी घालून तिथंच ठेवत असेल तर तिथून मी एखाद्या दुसऱ्या ठिकाणी जिथं कुणाला अडचण येणार नाही किंवा जिथं तुम्हाला स्वतःला त्याची अडचण येणार नाही अशा ठिकाणी नेऊन ठेवा. त्यानंतर तिसरी जी आहे जसं करताय त्याहूनही अधिक चांगलं कसं करता येईल, मग तुम्ही काय करा की एक सिंगल फोल्डेड घडी घाला, डबल फोल्डेड घडी घाला, त्याच्यामध्ये तुम्ही नाविन्य कसं आणता येईल याच्यावरती तुम्ही विचार करा आणि ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. हे जसजसं तुम्ही करत जाल तसं दिवसातली पहिली ॲक्टिव्हिटी तुमची कंप्लीट झाली आणि ते तुम्हाला एक आनंद देईल आणि त्या आनंदामध्ये तुम्ही तुमच्या पुढच्या दिवसभरातल्या बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी कंप्लीट कराल. आणि आपले जे आयुष्यामध्ये मिळणारं जे यश आहे हे कशावरती अवलंबून आहे, आपण किती त्या गोष्टी सातत्यानं चांगल्या करू शकतो यावरतीच. म्हणूनच म्हणतोय मित्रांनो, आपली जर इच्छाशक्ती वाढवायची असेल तर कोणत्या 3 गोष्टी करा. पहिल्यांदा जी गोष्ट सुरुवात केली आहे ती संपवायला शिका. दुसरी, जसं तुम्ही करताय त्याहून अधिक कसं करता येईल ह्याच्यावरती विचार करा आणि ते अधिक करताना ते अधिकाधिक चांगलं कसं करता येईल ह्यावरती विचार करा. आशा करतो की आपणाला हा जो व्हिडिओ आहे हा तुमची इच्छाशक्ती वाढवायला मदत करेल. जसं की मी सुरुवातीला म्हणलं की ह्या कोरोनाच्या आणीबाणीच्या काळामध्ये आपणाला एकमेकांचं ऐकून घ्यायला शिकायचं आहे, मग आपल्या जे मित्रमंडळी आहेत किंवा जे आपले प्रियजन आहेत त्यांनाही मदत करा की त्यांची इच्छाशक्ती कशी वाढवता येईल. ते तुम्ही कसं करू शकताय की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आपण एरवी जे बाकीचे मेसेजेस फॉरवर्ड करतोय त्याच्यामध्ये हा एक चांगला मेसेज फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांनाही तुमचे जे प्रियजन आहेत त्यांना मदत होईल की त्यांची इच्छाशक्ती कशी वाढवाल. शेवटी एवढंच म्हणेन की अजून जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या बाजूला जी बेलची घंटा आहे ते दाबा, जेणेकरून पुढचे आपले जेवढे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील. धन्यवाद.